मुंबई मध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती? थोडस भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, भावनिकनी रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, भावनिक होऊन काम होत नाही। या वेळेसचा निवडून गेल जाणारा खासदार हा तुमची विकासाची काम जास्त करेल, हा अजित पवारचा शब्द आहे। मला नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंट मध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही। पार्लमेंट मध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबई मध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती? आज सकाळी पण मी जातो त्यावेळेस मला अनेक आया बहिणी त्या ठिकाणी शुभेच्छा देत असतात, पुरुष मंडळी शुभेच्छा देत असतात, त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही मी ऐकून घेत असतो। आजच काहींनी काही तक्रार केली तर मी लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य ते करून टाका। आज माझ्या तांदुळवाडीची लोक आली होती, त्यांचा तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला होता, तांदुळवाडीचीच होती ना, तिथं काही प्रॉब्लेम आला होता, त्याच्यात माझं नाव सांगितलं की दादांनी पत्र दिलं आणि त्याच्यावर इथं आता दोन रस्ते होणार आहेत। मी ते बघितलं, ते तिथल्या स्थानिकांच्यावर अन्यायकारक होतं। मी ताबडतोब सांगितलं अजिबात करायचं नाही, कुणाला त्रास होईल अशा पद्धतीचं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही। मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला दाव्याने सांगेन, तुमची साथ आहे, तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे, तुमची एकजूट आहे, तोपर्यंत माझं काम अशाच तडफेनी चालत राहील, तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका। पण काही काही गावामध्ये दोन ग्रुप असतात, मी इतके दिवस दोन ग्रुप असले तरी ज्याचा सरपंच होईल त्याला मदत करायचो, त्याच्या विचाराचा ग्रामसेवक द्यायचो, सोसायटी ज्याची येईल त्याच्या विचाराचा सचिव त्या ठिकाणी चंद्रराव मी द्यायचो, किंवा कुणी पण असं असेल तर बाबा काम करताना सभापती असेल तर सभापतीच्या विचाराचा व्हिडिओ द्यायचो का, तर कामं झाली पाहिजे, कामं करणं हे महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे। मी पुन्हा सांगतो की काही काही जण थोडस भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, भावनिकनी रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, भावनिक होऊन काम होत नाही, काम तडफेनीच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात। ही गोष्ट आपण सगळेजण लक्षामध्ये घ्या। त्याच्यामध्ये अनेक ब्रिजेसचे पण कामं चाललीत, अनेक कामं चालली, तुम्ही सगळेजण बघताय। आणि उद्याच्याला वोटर अकाउंट झाल्यावर साधारण जुलैमध्ये मी बहुतेक बजेट मांडेन, त्यावेळेस पण बजेटमध्ये आपल्या जिल्ह्याला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राला देत असताना इथंही निधी देण्याचं काम करीन, जिल्ह्यालाही तालुक्याला। मित्रांनो, डीपीसी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही मला पहिलं आमदार केलं त्यावेळेस आपली डीपीसी होती 40 कोटीची, अख्ख्या जिल्ह्याचं बजेट होतं 40 कोटी। प्रदीप गारडकर, आताच्या काळामध्ये आमची डीपीसीचा आकडा गेलाय 1260 कोटी, 1260 कोटी। म्हणजे जिथं जिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं करण्याच्या करता निधी देता येईल ते निधी देण्याचा, आता 25-15 पण लवकरच मी करतोय। माझी एवढीच तुम्हाला विनंती, कामं दर्जेदार झाली पाहिजे, तुम्हालाही समाधान वाटलं पाहिजे की नाही हे काम आपण सरपंच असताना, आपण उपसरपंच असताना झालं, काम चांगलं झालंय, अशा पद्धतीनं तुमचा सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बूथचा मेळावा घेण्यामागचं कारण की ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येकाला पूर्ण ताकदीनं उतरायचं आहे, त्यात बूथ कमिटीचं काम हे बाबांनो अत्यंत महत्वाचं असणार आहे, अत्यंत महत्वाचं। माझी तर सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं की जी बूथ कमिटी असेल त्यांचे प्रत्येकाचे मोबाईल नंबर असले पाहिजेत, आणि ज्याला जमणार नाही त्यांनी सांगितलं तरी चालेल की दादा आम्हाला जमत नाही, आम्ही अमुक अमुक पद्धतीनं काम करणार आहे, माझा काही त्यांना आग्रह नाहीये, मी विनंती करणार। शेवटी प्रत्येक जण स्वतंत्र विचाराचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनीच घटनेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळं
आपल्याला फार जागरूकतेने हे काम करावं लागणार आहे आणि आपला बूथवाला जो सदस्य आहे, जी तुमची कमिटी आहे, त्याच्या डोळ्यात तेल घालून तुम्हाला पण काम करायचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी मला निवडून दिलं, त्याच प्रकारे ह्या लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार जो अधिकृत आहे त्याला तेवढ्याच विक्रमी मतांनी आपण बारामतीतनं लीड त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मी इंदापूरचं, दौंडचं, बोरवेला, मुळशी, खडकवासला, पुरंदर तिथं जाऊन मला तिथं काय भूमिका मांडायची ती मांडीन, परंतु या बूथ कमिट्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायची आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कसूर चालणार नाही, आजपासून नाही तर आत्तापासूनच. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या बूथमध्ये साधारण किती मतदार आहेत त्याच्यामध्ये 40-40, 50-50 मतदार एकेका बूथमधल्या सदस्याला द्यायचं आणि त्याला सांगायचं की ह्याच्यावर लक्ष ठेवायचं, काम तुम्ही त्या बाबतीमध्ये करा आणि तशा पद्धतीनं ते काम तर करत राहील. 50 प्रमुख देखील नेमायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गाव निहाय वॉर्ड निहाय मतदार याद्या तयार करायच्या. आता आपल्याला पक्षामुळे मतदार यादी त्यास मिळेलच. त्या मतदार याद्यांमुळे प्रत्येकाला, प्रत्येक पानाला एक 50 प्रमुख हा नेमला गेला पाहिजे. त्या 50 प्रमुखावर त्या पानावर असलेल्या मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याची आणि आपल्या पक्षाची भूमिका त्यांच्या समोर मांडायची, त्या प्रत्येक मतदाराला मतदान केंद्र आणण्याची जबाबदारी ही देखील आपण घेणार आहोत. हे काम आपण आजपासूनच केलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीनं गाफील राहू नका अशी माझी विनंती आहे. प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा. हे करत असताना घटक पक्ष आपल्या बरोबर आहे. भाजप हा आपला घटक पक्ष आहे. शिवसेना शिंदे साहेबांची हा आपला घटक पक्ष आहे. आरपीआय आठवले साहेबांचा हा आपला घटक पक्ष आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी अजून निवडणुकीपर्यंत जाहीर होईपर्यंत इतर पण काही राजकीय पक्ष एनडीए मध्ये आले तर त्याची माहिती मी तुम्हाला दिलच. पण ह्या सगळ्या घटक पक्षांना देखील आपल्याला विश्वासात घ्यायचंय. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत त्यांना आपल्याला काहीतरी वेगळी वागणूक दिली जाते अशा प्रकारची भावना तिथं होता कामा नये. जे बूथ प्रमुख आहेत, जे 50 प्रमुख आहेत, त्यांनी सर्वांनी आपापल्या घरातल्यांशी आणि आपल्या नातेवाईकांशी आपल्या मित्रमंडळींशी सुद्धा सतत बोलत राहिलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत पक्षाची भूमिका, आपला उमेदवार पोहोचवतो का काय ते पाहिलं पाहिजे. उमेदवार लोकसभेचा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. मी 91 साली तुमचा खासदारकीचा उमेदवार होतो, त्यावेळेस मला 3-4 दिवस एकेका मतदारसंघात द्यावे लागलेले होते. ती पण दुर्दैवाने राजूजींचं दुःखद निधन झाल्यामुळं मला 1 महिना जास्त मिळाला, नाहीतर ते फार कमी दिवस मिळत असतात. त्याच्यावर कमीत कमी दिवसात आम्ही उमेदवाराच्या वतीनं आलोय अशा प्रकारची भावना ही तुम्ही मतदाराला सांगितली पाहिजे. आणि तुम्ही बेलाशक सांगा की माग जे खासदार निवडून गेलेले आतापर्यंत 3-4 वेळेला, त्यापेक्षा ह्यावेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल. हा अजित पवारचा शब्द आहे. मला हा अजित पवारचा शब्द आहे. माझा शब्दाचा वापर करा, कारण उद्याच्याला ते म्हणतील आता कसं पहिल्यांदाच ते निवडून जात आहेत, मग कसं त्यांना म्हणाव. ते जरी पहिल्यांदा निवडून जात असले तरी बाकीचे आजूबाजूचे त्यांची लोक 6-7 वेळेला निवडून गेलेले आहेत, त्याच्यावर काही काळजी करू नका अशा पद्धतीनं बेलाशक सांगा. कुणी त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळं विचारण्याचा प्रयत्न केला, काही काही जण सोशल मीडियावर पण वेगळी त्याच्यामध्ये हे टाकतात, पोस्ट टाकतात आणि तशा प्रकारची पोस्ट आली पण आपले पण लोक जरा भावनिक होतात. तसं होऊन देऊ नका. आपल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक पक्ष नाहीये, तर तो एक विचार आहे. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या समृद्धीचा, देशाच्या परिवर्तनाचा, महत्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा पक्ष आहे. घड्याळ तेच, वेळ नवी, हे मात्र आपण कदापि विसरता कामा नये. त्याच्यामुळं हे सगळं गोष्ट आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे.